बातमी याच संदर्भातील. साताऱ्यातील पोवई नाक्यावर लोकनेते बाळासाहेब देसाई यांचा आयलँड उभा करण्यात येणार आहे, मात्र याला सातारकर जनतेनं आणि शिवप्रेमींनी विरोध दर्शवलेला आहे. या संदर्भात साताऱ्यातील नागरिकांशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी प्रशांत जगताप यांनी, पाहूया. हा जो शिवतीर्थाचा परिसर आपल्याला दिसतोय, या ठिकाणी शिवाजी महाराजांची मूर्ती आहे, या ठिकाणचं सुशोभीकरण करावे अशी मागणी देखील सातारकरांनी केलेली आहे. मात्र या ठिकाणी आयलँड जर केला तर याला तीव्र प्रमाणामध्ये आमचा विरोध राहील. 2 दिवसानंतर सातारा बंदची हाक देखील करण्यात आलेली आहे, त्यामुळे येणाऱ्या काही दिवसामध्ये पालकमंत्री शंभूराव देसाई यांना मोठ्या प्रमाणामध्ये विरोध सातारमध्ये होणार आहे. आपल्यासोबत काही सातारकर नागरिक आहेत, आपण त्यांच्या ज्या काही भावना आहेत त्या जाणून घेणार आहोत. काय सांगाल? आमचा या आयलँडला पूर्ण विरोध आहे. सातारा शहर शिवसेनेवतीनं आम्ही या ठिकाणी तीव्र निषेध करतो. छत्रपती शिवाजी महाराजांचं इथं मोठं पुतळा असताना त्या ठिकाणी या चौकाला शिवतीर्थ हे नाव असतानासुद्धा दुसरे नावाचं नामकरण करण्याचं कोणताही घाट या ठिकाणी सहन केला जाणार नाही. सातारा शहर शिवसेनेवतीनं मी जाहीर करतो की या ठिकाणी जर असा प्रयत्न झाला तर शिवसेनेच्या वतीनं तीव्र जनआंदोलन उभारण्यात येईल. चौक छोटे छोटे आहेत, मोठे मोठे या ठिकाणी अपघात होत असतात. पूर्वीचा नॅशनल हायवे हा शहरातून वाहतूक केली जात होती, तोच आता बाहेर गेलेला आहे. जर या ठिकाणी आयलंड केला गेला राज्यकर्त्यांच्या अट्टासापायी तर मोठ्या प्रमाणात अपघात होऊ शकतात, ट्रॅफिकची समस्या निर्माण होऊ शकते. खरं तर इथं आयलंडची काय करायची गरजच नाही आहे. एकदम इथं शिवतीर्थ आहे, एकदम चांगलं काम चालले आणि पालकमंत्र्यांनी हा बालहट्ट सोडून द्यावा. हे बालिश प्रकार आहे, सगळे लहान मुलांना कसं खेळणं देत नाही म्हणून चिडतात, तसा हा बालिश प्रकार चालला आहे. एकंदरीत येणाऱ्या काही दिवसामध्ये प्रकरण आणि वाद जो आहे तो खरं तर चिघळण्याची शक्यता आहे, त्यामुळे संपूर्ण राज्याचे लक्ष जे आहे ते खरं तर सातारा जिल्ह्यावरती लागलेले आहे. त्यामुळे येणाऱ्या दिवसामध्ये काय नक्की प्रकार साताऱ्यामध्ये खरं तर घडतोय हे एकंदरीत पाहावं लागणार आहे. कॅमेरामन प्रतीक सह प्रशांत जगताप, लोकशाही न्यूज, सातारा. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.